अशा पद्धतीने हरिद्वार मध्ये एंट्री झाली आणि येतात असं म्हणले की हरिद्वार मध्ये पाऊस आहे. रेनकोट आणलाय? रेनकोट आणलाय? आणलाय. तर म्हणजे जस्ट हरिद्वार स्टेशनला एंट्री झालेली आहे आणि इकडे गर्दी बघितला. ढीक गर्दी ढीक आहे. तर नमस्कार, राम राम मंडळी. मी धैर्यशील कालेकर तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. हरिद्वारमध्ये चक्क 4 ते 5 राज्य क्रॉस करत आपण आलोय केदारनाथसाठी. पब्लिक तोंडाळ बघायला ब्लॉक करताना म्हणजे आता जस्ट हरिद्वार मध्ये पोहोचलोय आणि इकडून आता ऋषिकेश साठी बस आहे. सो इथं वाट बघायला लागली बसची. सौरभला जसं माहिती आहे त्यानुसार थोड्या वेळात बस येणार आहे. मेन म्हणजे माझं शर्ट कट बघून तुम्ही जज करू नका, कारण की 3 दिवस झालं मी आंघोळ केलेलं नाही ट्रेनमध्ये असल्यामुळे 3 दिवस. सो ड्रेस पण काय चेंज केलेला नाही. सो प्रत्येक ब्लॉगमध्ये तोच ड्रेस तोच ड्रेस. मजाकवाली जिंदगी, मजाकवाली. पण आपलं स्टेशन उतरून भारी वाटायला आहे. पूर्ण 2 दिवस ट्रेनमध्ये काढलं आम्ही. स्टेशन उतरून असं भारी वाटायला आहे. आणि इकडे मेन म्हणजे पावसाचं वातावरण आहे. चला तुम्हाला आता मी डायरेक्ट बस मध्ये भेटतो. गाडी लगे हाँ. हॅलो. हाँ दूर आहे. ऑटो मी आणून बैठी आहे. इथं आता ऋषिकेशला आलोय. ऋषिकेशला येऊन पहिल्यांदा कॅश काढली, थोडीफार कॅश काढल्या, कारण की वरती ऑनलाईन वगैरे काय चालत नाही. त्यामुळं इकडे आलं की लक्षात ठेवा कॅश असणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन प्रकार नाही आहे पण अगदी कमी आहे. नेटवर्कचा इश्यू असू शकते. सो आणि आता इथून पहिला थोडं ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मग त्याच्यासाठी पुढे सोनप्रयागला ना सोनप्रयागसाठी जायचं. चालतं. आणि इकडे वातावरण बघा ना कसलं आहे. पूर्ण एकदम शांत, म्हणजे एकदम असं दंगा नाही काय नाही, एकदम निवांत वाटतं. म्हणजे ऋषिकेशमध्ये आता इथे एक शॉपवर आलो आहे आणि गरमागरम चहा घ्यायचं काम चाललं आहे. आणि पाठीमागे इकडे असे भोलेचे भक्त वगैरे बसलेले आपल्याला बघायला मिळतील. आणि सौरभ आता ATM मध्ये पैसे काढायला गेला. सलग 3 दिवस झाले आंघोळ नाही आहे, कपडे तेच आहेत. तुम्ही ब्लॉगमध्ये बघून मला असं जज नका करो, कारण की ट्रेनमध्ये असल्यामुळं काही हेच केलं नाही. आता डायरेक्ट इथनं सोनप्रयागला जाऊन रूम नाही घेणार, आय थिंक टेंट लावून पूर्ण सगळं आवरणार. असं चाललंय. इकडे चहा होते आपला गरमागरम. चहा की चुस्की जरुरी आहे. तर मंडळी इथे आता थोडंफार ब्रेकफास्ट करण्यामध्ये पेक्षा म्हटलं थोडंफार चपाती आणि भाजी खाल्लेलं बरं. आणि इकडे सगळ्यात मेन गोष्ट त्या पाठीमागे अंकल आहे, त्यांनी सांगितले की इकडे 100% नॉनव्हेज बॅन, म्हणजे तुम्हाला कुठेच नॉनव्हेज भेटणार नाही. अशा इकडे चांगल्या चांगल्या गोष्टी आले की ऐकायला मिळालेल्या. आणि असं इकडे आहे चपाती आहे, भाजी आहे आणि सॅलड आहे. तर सकाळपासून आता काय खाल्लेलं नाही आम्ही, ब्रेकफास्ट केलेलं नाही, फक्त ट्रॅव्हलिंगच करत होतो. तर आता पहिल्यांदा हे संपवतो मग भेटतो. तर मंडळी
हे बाहेरच्या देशातनं इटलीमधनं आलत आणि तुर्की का टर्की टर्कीमधनं आलत आणि मेन विषय म्हणजे हे यांना काही इथलं माहीत नाही सोलो आहेत आणि काही ह्याचं प्लॅनिंग नाही डायरेक्ट ऑन दिस स्पॉट आलं आणि ट्रेनमध्ये भेटलेले सो आत्ता म्हटलं यांना ब्लॉगमध्ये घ्या पब्लिक इथं आता टॅक्सी ऑफिसला बसलोय आणि आज पहिल्यांदा ब्लॉग अपलोड करायला घेतला पहिला ब्लॉग आता मी तिसरा ब्लॉग ऑलरेडी शूट करतोय आणि पहिला ब्लॉग आत्ता अपलोड करायला घेतलाय कारण रिझन असं आहे की इकडे नेटवर्कच नाही त्यामुळे पहिला ब्लॉग तुम्हाला 3 तारखेला बघायला मिळाला असणार तुम्ही ज्यावेळी हा ब्लॉग बघत असणार तर ऑब्व्हियसली पहिला ब्लॉग तुम्ही बघितलेला असणार आहे त्यामुळे मी पुढची डेट टाकली याच्यासाठी की कधी नेटवर्क भेटेल कधी नाही माहिती इकडे आता आम्ही अशा पद्धतीनं टॅक्सीची वाट बघत थांबलो त्यामध्ये तोपर्यंत माझा ब्लॉग अपलोड झाला बोले के आशीर्वादचे आणि आपल्याला इथे बघू शकता हिमालय वॉश होत आहे त्याआली हिमालयाचे बघून आपल्या हिमालयाची आठवण झाली आणि आता मी इकडे बघितलं तर टॅक्सीमध्ये बसलो आहे आणि इकडून आता सोनप्रॅकसाठी बाहेर पडतो घाटामधनं जात जात मध्ये 2-3 पॉईंट आहेत ते बघत जायला एक किमान 6-7 तास लागतील असं चाललं आहे पण इकडे पुढे बघितलं तर ट्रॅफिक झालं पूर्ण जाम सो एक्झॅक्टली नाही सांगू शकत की पुढे जायला किती वेळ लागेल पण असं पहाडमध्ये जाणे की मजा जो आहे तो वर काही नाही आणि इथलं वातावरण पूर्ण बिघडलेलं आहे जोरात एकदम पाऊस चालू आला आहे आता 5 मिनिटांपूर्वी ऊन होतं तर इकडं पुरं आलं एवढा जोरात पाऊस चालू आला आहे हे सांगायला हवं आहे थोडं बर्फ पण बघायला मिळणार मंडळी आम्ही आत्ता इथे देवप्रयाग इथे आलो आहे आणि इथे तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलेले 2 नद्या इथे एकत्र होतात सौरभ नदींचे नाव कसं कशी अलकनंदा आणि भाग्यरथी अशा प्रकारे इथे ह्या माझ्या पाठीमध्ये बघायला त्या दोन्ही नद्या एकत्र होतात तर म्हटलं ज्या आपण रोडला चाललो आहे त्या रोडला जाताना तुम्हाला हे दोन्ही नद्यांचे जे संगम आहे तो बघायला मिळतो मंडळी हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे कारण की व्हिडिओ खूप मोठे व्हायला लागलात त्याच्यामुळे अपलोड करायला पुढे प्रॉब्लेम होतोय तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली केदारनाथची ही जर्नी अशीच पुढच्या ब्लॉगमध्ये येत राहणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनाही पाठवून ठेवा चला तर मंडळी भेटूय एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा ठिकाणी दर्शन घेण्यासाठी धन्यवाद तर मंडळी रात्रीचे 10 वाजलेत अजूनही इकडे बघितलं तर ट्रॅफिकमध्ये आम्ही आलो जर तुम्ही केदारनाथला येत असला तर हे लक्षात ठेवा की ट्रॅकिंगच्या आधी तुम्हाला भरपूर सारं ट्रॅफिक लागणार आहे सो त्या पद्धतीची तयारी करू नये म्हणायची की आपल्याला तेवढ्या वेळ गाडीमध्ये स्पेंड करायचं आहे सकाळी 11 वाजता चालू केलेले संध्याकाळचे 10 वाजलेत अजूनही पुढे काहीतरी जर्नी एक तासाची तरी आहेच असं वाटते बघू